जळगाव जिल्ह्याच्याच नव्हे तर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये गेली 35 वर्षे ज्यांनी अधिराज्य गाजवलं असे सुरेश जैन आपल्यासोबत आहेत. गेल्या काही दिवसांचा जर विचार केला तर सुरेश जैन हे राजकारणापासून अलिप्त असल्याचं पाहायला मिळतंय आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरती त्यांनी आपण शिवसेनेचा राजीनामा देत आहोत आणि सक्रिय राजकारणापासून अलिप्त होत असल्याचा निर्णय लेखीपत्राद्वारे दिलेला आहे. स्वतः सुरेशदादा जैन आपल्यासोबत आहेत. दादा, नक्की काय निर्णय आपण घेतलेला आहे? मी निर्णय हा घेतला आहे की मी राजकारणातनं निवृत्त झालेलो आहे आणि आता मी कोणत्याच पार्टीचा मेंबर नाही, त्यामुळे मी ॲक्टिव्ह नाही. वयोमानाप्रमाणे मी माझ्या जीवनात 40 वर्ष जळगावकर आणि राज्याची जी काही मला सेवा करता आली ती सेवा केली. आता मला थांबायचं वाटतं आणि जो कोणी कोणत्याही पार्टीचा असेल, चांगलं काम करत असेल आणि माझ्याकडे आला आणि विचारलं की काय करायचं, तर मी त्याला हा सल्ला देणार आहे की जो चांगलं काम करतो आहे त्याला मतदान करा. दुसरं काय, मी स्वतः आज मतदानासाठी जळगावला आलेलो आहे. दादा, दुसरा एक प्रश्न आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही शिवसेनेचा राजीनामा दिलेला. आता निवडणुकाची तारीख लागली, मी आलो निवडणुकीच्या निमित्ताने, मला विचारलं तर मी सांगितलं, कारण पक्षाचा राजीनामा या हिशोबाने की बोर्डावर माझंही नाव छापतात, दोघंही याच्यावर माझे फोटोही छापतात, तर मी म्हटलं बाबा फोटोही छापणं बंद करा, कारण मी काही एका पक्षाचा नाही. मग ते बी जे पीला वाटतं की ते शिवसेनेचे आहेत, शिवसेनेला वाटतं की ते बी जे पीचे नाही आहेत, असं सगळं जे काही आहे त्याला कुठेतरी थांबावं या हिशोबाने तो राजीनामा मी पाठवला. मी उद्धवभाईंनाही सांगितलं, त्यांच्याशी माझी बोलणं झालं. मी म्हटलं मी निवृत्त यासाठी झालो की हे फोटो आणि हे तुम्हाला राजीनामा यासाठी पाठवला की हे फोटो छापणं आणि हे सगळं जे आहे ते कुठेतरी थांबेल. दादा, दुसरीकडे तुम्ही म्हटले की मी आता कोणत्याच पक्षाचा नाही, मात्र मंत्री गिरीश भाऊ महाजन भाजपमध्ये आपल्यासाठी प्रयत्न करतायत की भाजपला? मला सांगितलं गिरीश भाऊनी, मी म्हटलं मी पक्षात कोणत्याही येणार नाही, मला तुम्ही चांगलं काम करत असाल तर मी तुम्हाला मदत करेल, मला जर शरद पवार चांगलं काम करत असतील तर शरद पवारांना मदत करेल, मला अजित पवारांनी चांगलं काम केलं तर मी अजित पवारांना मदत करेल. मी कोणत्याच पक्षाचा बांधलेलो नाही. आता मोदी सरकारची काय भूमिका आहे? मोदी माझ्या दृष्टीने मला असं वाटतं आहे की ओव्हरऑल आज संबंध देशात ज्या पद्धतीने ते काम करतायत, चांगलं काम करतायत असं मला वाटतं गरीब जनतेच्यासाठी, आणि त्यासाठी बाय अँड लार्ज लोक मोदी मोदी म्हणतायत. बघूया काय होतं ते. सध्या जे काही राजकारण चाललेलं आहे इकडे निष्ठावान कार्यकर्ते दिसत नाही, ती कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही, राजकारणाचा स्तर घसरलेला पाहायला मिळतोय, आपण एक चांगल्या प्रकारच्या राजकारणात आपण राहिलेला आहात. आता आमच्या वेळेसचं राजकारण आणि आजच्या राजकारणात इतका बदल झाला आहे की न बोललेलं बरं, आणि त्यामुळे आपल्याला तर हे राजकारण काही सूट होत नाही आणि म्हणून आपण थांबलेलं बरं, यापेक्षा जास्त मला काही बोलायचंच नाही. पण हे कधीतरी बदलायला हवं, तुम्ही मार्गदर्शकाच्या बदलायला हवं. तर मी हे म्हणतो आहे की जो विकासाचं राजकारण करेल, जो शिक्षणाच्या संदर्भात बोलेल, जो डेव्हलपमेंटच्या संदर्भात बोलेल, अशी जी कोणी व्यक्ती असेल, जो गरीब माणसाच्या संदर्भात बोलेल, जो शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलेल, शिक्षणाच्या संदर्भात बोलेल आणि विकासाचे प्रश्न जो सोडेल बोलेल आणि करेल, त्याला मदत करा. एवढं मी सांगणार आहे. बाकी काय, बाकी हे सगळं जे काही आहेत होतान ते चालत राहणार आहे आणि चालत राहील. एक मार्गदर्शक तुम्ही राहणार असं तुम्ही अनेक जणांना सांगतायत की कशा पद्धतीत कोणाला मार्गदर्शन करणार? जो माझ्याकडे येईल, आता तुम्ही मला इंटरव्ह्यू घ्यायला आलात तर मी तुम्हाला इंटरव्ह्यू देतो आहे, माझ्याकडे जो कोणी सल्ला मागायला येईल तर देईल, नाही तर मी माझ्या घरी मस्त आहे. दादा, राजकीय संन्यासाची घोषणा आपण केलेली आहे, पुढचं काय नियोजन आहे आपलं? नाही, माझं काहीच नियोजन नाही, मी मस्त आहे. मी माझ्या मुलाबाळांमध्ये मस्त आहे, माझ्या परिवारामध्ये मस्त आहे, मला काही अडचण वाटत नाही. आपलं जीवन आपण 40 वर्ष समाजासाठी जे काही केलं, समाजानेही मला प्रेम दिलं, मी समाजाच्या ऋणी आहे, एवढंच मी आपल्याला सांगतो. आता कोणत्याच पक्षात जाणार नाही, कोणत्याच पक्षात जाणार. तर हे होते माजी मंत्री सुरेशदादा जैन. त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण संपूर्ण राजकारणाचा आता संन्यास घेतलेला आहे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आणि वयमानामुळे आपण हा निर्णय घेतलेला आहे, मात्र यापुढे कोणत्याही पक्षात जाणार नाही अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.